तिसऱ्या फेरीतील पहिला मॅच यंग मराठा विरुद्ध मंगलमूर्ती नागले। एसके स्पोर्ट मध्ये गेलाय वैभव। चांगली गोलंदाजी सतीश याची। चांगला फटका है, ऑनसाइड च्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो। शतरक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूने उचल आणि फेकेल तोपर्यंत एक धाव मिळाली जाते। विशाल सातवे याच्यावरती ऑक्शन चालू झालंय। जीटीसी लाईव्ह हे थेट प्रक्षेपण करते, लक्षात असू द्या। तुम्हाला जर बघायचं असेल ऑनलाईनच्या माध्यमातून, ऑफसाइडच्या दिशेने या ठिकाणी गॅप मध्ये चेंडू टाकलाय मुकेश याने। चेंडू धावतो सीमा रेषेच्या बाजूने, दोन शतरक्षक धावतात आणि चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर। फलाय फरार, धाव आले ते चार। यश कुरुस्कर याच्यावरती बोली लागले सध्या। दरम्यान ही धावसंख्या आपण जर पाहिली तर एकूण धावसंख्या आतापर्यंत पाहू शकतो आपण किती धावा झाल्यात। पाच धावा तीन चेंडू मध्ये झालेल्या आहेत। ओ हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। धावफलक आपण पाहू शकतो कायम आहे, तो म्हणजेच पाच या धावसंख्येवरती चार चेंडूच्या समाप्तीनंतर। रुपेश दांडेकर फर्स्ट ऑलराउंडर, नो चेंडू पंचांनी घोषित केलाय। मला वाटतं पिचच्या बाहेर चेंडू पडलाय आणि फ्री हिट मिळेल। काय जबरदस्त ऑक्शन सुरू आहे बघा। ऑफसाइडच्या दिशेने फोर्स केला होता चेंडूला, फ्री हिटचा फायदा अतिशय उत्कृष्ट रीत्या घेतलाय आणि या चार धावा मिळतील चौकार। एक हजार पॉइंट मध्ये आयशा स्टार्ट कडे गेलाय तो यश कुडुसकर। सेकंड कॅटेगरी ऑफ ऑलराउंडर आता ऑक्शन सुरू होणार आहे। ऑफ साइडला हवेमध्ये चेंडू सुकूर दांडेकर त्या ठिकाणी, मात्र दोन धावा मिळतील, दोन पेक्षा जास्त मिळतील का पाहणं गरजेचं आहे। सुकूर यांची ही स्टाईल आहे धावा थांबवण्याची, कारण की ते धावत घेऊन येतात। देवानंदाने मुकेश, धावसंख्या 13, एक षटक समाप्त झालं, धावसंख्या 13। मंगलमूर्ती विदाउट लॉस 13 रन आफ्टर वन ओवर्स। अबुतला खान यांच्यावरती बोली लागली आहे। अबुतला खान याला वेगळ्या नावाने ओळखलं जातं, मात्र अबुतला खान सेकंड ऑलराउंडर कॅटेगरीचा हा पहिला ऑक्शन सुरू झालाय। क्या बात है, इथे मात्र आपण पंच दर्शवत की चेंडू नक्कीच यष्टांच्या बाहेरचा होता, अपील झाली होती, मात्र या लेगबायच्या रूपाने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोचतोय तो म्हणजेच 14 वरती। गोलंदाज अनिकेत मस्कर
गोलंदाजी मार्क पडते आहे। मोठा फटका, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, सहा धावा षटकार। आकाश वाघ सारजा गावचा हा खेळाडू आहे, त्याच्यावरती बोली लागले सध्या आकाश, त्याच्यावरती जबरदस्त फटके या ठिकाणी देवानंद वळवे याच्या माध्यमातून खेळले जातात आणि त्याचा फायदा त्याच्या संघाला झालाय, मोठा फटका आलाय अनिकेत मस्कर याच्यावरती। अजून एक मोठा फटका आणि आता मात्र चेंडू सतीशाच्या हातामध्ये विसावला गेला फलंदाज, बाद तो वरती लागला होता फटका, असं वाटलं होतं की चेंडू बाहेर येईल। धाव संख्या 20 चेंडू टाकून दिलेले आतापर्यंत या षटकाचे, ते म्हणजेच तीन चेंडू टाकून दिलेत नवीन फलंदाज विकास वल्वी। विकास वल्वी एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि तो या ठिकाणी आपण पाहू शकतो, नक्कीच जर पाहिलं तर मैदानामध्ये येतोय खेळण्यासाठी विकास, याला आपण जर बघितलं तर एक चांगला क्रिकेट तो नेहमी खेळत असतो विकास वल्वी। 48 मॅच, 452 धावा, 229 बॉल मध्ये बेस्ट आहे, 41 षटकार, 4 चौकार आणि स्ट्राईक रेट आहे 197, म्हणजे जवळजवळ जवळपास 200 स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो। विकास वल्वे याच्या मार्फत अपेक्षा असतील की धावसंख्या जरा चांगली करून देईल त्याच्या संघाला, म्हणून विकास याचं या ठिकाणी टिकणं फार महत्वाचं आहे, कारण त्यांच्या संघाला मोठ्या धावसंख्येची जर अपेक्षा असेल तर येथे एक चांगला क्रिकेट खेळावा लागेल। ओ खराब बॉल, खराब बॉलचा पुरेपूर समाचार घेतलाय, सहा धावा। जबरदस्त फटका होता बघा, मिडल ऑफ द बॅट केला आणि पूर्ण ताकद लावली फटक्यावरती, चेंडू पार गेलाय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी। धाव संख्या 26 विकास, अजून दोन चेंडू या षटकाच्या शिल्लक आहेत। अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू खाली क्षेत्ररक्षक येताना मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये, दोन धावा पूर्ण झाल्या, दोन धावेने धाव फलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पुसतोय 28 या धाव संख्येवरती। एक शेवटचा चेंडू शिल्लक, मी म्हणेन या मैदानामध्ये या टुर्नामेंटमध्ये शेवटपर्यंत राहायचं असेल तर एक चांगली क्रिकेट खेळावी लागेल। राईट अप राईट होम ओर द विकेट, ओ हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली सतीश आणि या ठिकाणी फलंदाज विकास बाद। इथे मात्र दोन गडी बाद झाले या षटकामध्ये, चांगली गोलंदाजी आणि दोन्ही खमक्या फलंदाज बाद केले गेलेले आहेत। धावसंख्या 28 धावा आहेत, म्हणजे 14 सरासरीने धावा बनवल्या जातात, एक चांगला क्रिकेट या ठिकाणी खेळावा लागेल। मुकेश वल्वेच्या नंतर नवीन फलंदाज आलाय यज्ञेश, यज्ञेश याला आपण पाहतोय मैदानामध्ये मंद मंद पावलाने जात असताना, मुकेश आहे यज्ञेश आहे
हे दोन वल्लवी बंधू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आहेत, मात्र आपल्याला बघायला मिळेल की कशा पद्धतीनं त्याला गोलंदाजी केली जाईल. सुकुर दांडेकर बॉलिंग मार्कवर. सुकुर यांच्याकडे आपण जर पाहिलं अगोदरच्या नक्कीच षटकामध्ये सुद्धा, अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. काय जबरदस्त मॅच. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर तांबणमाळ विरुद्ध विजयी संघ असा मॅच होताना बघायला मिळेल. सुकुर दांडेकर एक चांगला गोलंदाज, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू केला क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी फलंदाज मुकेश बाद. चेंडू मध्ये फक्त चार धावा केल्या मुकेश याने आणि तो बाद झालाय. आता नव्याने फलंदाज मैदानामध्ये येतोय खेळण्यासाठी, तो म्हणजे ज्ञानेश्वर. अगोदरला यज्ञेश्वर, आता आला ज्ञानेश्वर. यज्ञेश आणि ज्ञानेश चांगली नाव आहेत, सुंदर नाव आहेत. मात्र क्रिकेटमध्ये आपण पाहू शकतो कामाला सुद्धा तेवढंच महत्व दिलं जात. 28 धावे धावपळकवती लागल्यात. पाच चेंडू या षटकाच्या या इनिंगच्या अजून सुद्धा शिल्लक आहेत, म्हणून पाच चेंडूमध्ये 10 धावा तरी कमीत कमी घ्याव्या लागतील. 10 जास्त धावा आल्या तर नक्कीच सोन्यात पिवळं असेल ते म्हणजेच मंगलमूर्ती संघासाठी. राईट आर्म ओवर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू फरार झालाय. 4 धावांसाठी चौकार. चला दुसरा चेंडू घेऊन आपण मॅच सुरू करूया. आला आला मॅच बॉल आलेला आहे, लक्षात घ्या. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 32. सुकुर यांचा पुढचा चेंडू असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे प्रदीप आणि या ठिकाणी झेल सुटलाय. एकदा पुन्हा दुसरा धावायचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण. ही झेल असू शकला असता, मात्र क्षेत्ररक्षक प्रदीप त्या ठिकाणी होता. एक चांगला प्रयत्न होणं गरजेचं होतं. धावसंख्येमध्ये भर, संख्या होती 34. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3 चेंडूंचा अजून सुद्धा खेळ बाकी आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत ही मॅच पुढे पुढे चालली आहे, तसा तसा थोडासा गेम हा लो स्कोरिंग होईल की काय असं वाटू लागलेलं आहे. शेवटचा षटक, शेवटच्या षटकाचे 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या 34 धावा, 3 गडी बाद. मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले. सुकुर दांडेकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा महेंद्र, पुन्हा एकदा तशाच पद्धतीने क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा तेच रिझल्ट आणि पुन्हा एकदा चौकार. महेंद्र दुविधेमध्ये होता दोन्ही वेळेस. जर आपण पाहिलं तिथे आउटफील्ड जे आहे ते आउटफील्ड आणि तिकडनं येणारा सूर्यकिरण आणि येणारा त्या गतीनं चेंडू यामध्ये अंदाज बांधू शकला नव्हता. आणि दोन वेळात सेम डायरेक्शन मध्ये बाउंड्री या ठिकाणी बघायला मिळतली आणि त्या बाउंड्रीनं
डाव फलक मात्र चेंज केलाय, 38 धावा। सुकुर दांडेकर थोडासा महागडा, शतरक्षणामुळे एज आणि फलंदाज बाद। जबरदस्त गोलंदाजी सुकुर यांची, शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक सुकुर यांचा। आजच्या दिवसातले सेकंड लास्ट मॅच आहे, यानंतर विजयी संघ आणि तांबडमाळ असा मॅच होणार आहे। सुरेख फटकाय, मात्र हा पुन्हा एकदा आता महेंद्रच्या हातातनं सटकलाय चेंडू। चार धावा आल्या, एक एक दिवस असा असतो एक एक खेळाडूचा, त्याला कुठेही ठेवा त्याच्या मागे चेंडू लागलेला असतो। आता फाईन लेगला होता, तिकडनं लॉंग ऑफला आला, तिथे सुद्धा बाउंड्री गेले आहे। धाव संख्या 42।
चं टार्गेट आहे 43 चं 18 चेंडू मध्ये। ओहो वाह क्या बात है, षटकार। पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय, विजयासाठी 43 धावांची गरज असताना आता मात्र पहिल्या चेंडूत षटकार आलाय। चला नवीन चेंडू द्या जर नसेल आला तर, तो पण चेंडू तुमच्याकडे घेऊन ठेवा वैभव, माफ करा वैभव तिकडे घेऊन ठेवा, जेणेकरून जर चेंडू हरवला तर तो चेंडू तुम्हाला वापरता येईल। पहिल्या चेंडूने प्रश्नाचं उत्तर दिलंय की कशा पद्धतीने आम्ही खेळू नागले संघासमोर, ते प्रदीप याने दर्शवलंय। सुंदर गोलंदाजी, चेंडू पडल्याच्या नंतर आत्मादे आला याचा अर्थ आपण जर पाहिला, आता एक तुम्हारी तो एक हमारी, मी म्हणेन देवानंद बळवे याला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाहीये, तो दोन्ही साईडने चेंडू फिरवत असतो। तुम्ही आपण जर पाहिलं हा चेंडू थोडासा आत्मादे आलाय, कदाचित पुढचा चेंडू बाहेर जाऊ शकतो, मात्र हातात ना ओळखणं गरजेचं आहे। जेव्हा नक्कीच मिसफील्ड झाली विकास याच्या माध्यमातून, जे बघायला मिळत नसतं ते बघायला मिळालंय। इन प्रेशर असताना काही खेळाडू अशा चुका होताना बघायला मिळत आहे। जर स्पिन गोलंदाजांना खेळण्याची मोठी कला जर आपण पाहिली तर चेंडूला हातात ना ओळखायचं असतं असं म्हटलं जातं, प्रदीपला ते काम करावं लागेल। अबे मध्ये चेंडू, पुन्हा एकदा हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, थोडासा पुढे पडला चेंडू, टर्न होऊ दिला नाहीये आणि त्याचा अर्थ आपण जर पाहिला हा षटकार। आपण जर पाहिलं तर आपल्याकडे भरपूर छोटे ग्राउंड बघायला मिळतात। सुभाष चंद्र बोस जे भाईंदरचं मैदान आहे त्या ठिकाणी एक टुर्नामेंट कव्हर केली होती, तिथे बाउंड्री मारणं षटकार मारणं हे नक्कीच चॅलेंज असतं खेळाडूंसाठी। आता मला वाटत नाहीये तेवढं मोठं ग्राउंड असेल, कारण की त्यावेळेस आपण जर पाहिलं राजेश कोळे म्हणून जे अपंग समालोचक आहेत, जे थोडस कमरेतून कमजोर आहेत, ते दादा त्या ठिकाणी आमच्या जोडीला समालोचनासाठी त्यांच्या जोडीला संधी मिळाली होती। नितीन कोळे सर होते, संदीप गावट सर होते, तर त्या मैदानावरती षटकार मारणं म्हणजे चॅलेंज असतं। अशीच मैदानं आपल्याला बघायला मिळायला हवी, कारण की बाउंड्री थोडीशी लांब या ठिकाणी केली जाते त्या मैदानांवरती। धावसंख्या आहे 15 धावा धावपळकावरती लागल्यात, 5 चेंडू टाकून झालेले आहेत, इथे मात्र सहज बाउंड्रीज जाताना बघायला मिळतात। या शॉर्ट ओव्हरच्या क्रिकेटमध्ये अशाच शॉर्ट बाउंड्री ह्या बघायला मिळत असतात। जसं म्हटलं की वन डेच्या बाउंड्रीज वेगळ्या असतात, कधी कधी आपण जर पाहिलं T20च्या बाउंड्रीज थोड्याशा शॉर्ट केल्या जातात, आणि लेडीजच्या बाउंड्रीज जर आपण पाहिल्या तर भरपूर लहान। ओ क्या बात है, सुपर शॉट हवेच्या विरुद्ध दिशेनं षटकार। जबरदस्त फटका आहे, 185 वा हा षटकार, थोडासा मागे गेला, बॉडी बॅलन्स बनवला आणि मिडल ऑफ द बॅट चेंडूला घेतलं गेलं, आणि काय जबरदस्त फटका, सुंदर शॉट हवेच्या विरुद्ध दिशेनं। सतीश जाबर आणि प्रदीप हे दोन खेळाडू मला वाटते दोन्ही बंधू आहेत, आणि ते मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या फलंदाजचा जलबा बिखेरताना। धाव फलक आपण पाहू शकतो 21, विजयासाठी ज्या 43 धावांची गरज होती त्याच्यामधल्या 21 धावा झाल्या आहेत। आता 42 मला वाटते अजून किती सुद्धा जर पाहिलं तर नक्कीच 22 धावांची अजून सुद्धा गरज असेल। 12 चेंडू 22 धावा, मुकेशला चांगलं काम करावं लागेल। सामना संपलेला नाही अजून सुद्धा, सामना न्यूट्रल आहे, सामना कुठलाही संघ घेऊन जाऊ शकतो। ऑन साईडला विकास या ठिकाणी आहे, चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत आपण पाहू शकतो एक धाव मिळाली। आता चेंडू शिल्लक असेल 11 आणि धावांची गरज असेल ती 21। डावऱ्याचा फलंदाज या मैदानावरती, डावऱ्याच्या फलंदाजाला तेवढी संधी नाहीये या हवेच्या विरुद्ध दिशेने खेळण्यासाठी,
मात्र तिथे सुद्धा सतीशाने चांगलं काम केलंय, मोठे मोठे फटके आवीच्या विरुद्ध दिशेने मारलेत आणि दर्शवले त्याने की मनगट केवढी मजबूत आहेत। मात्र आता मुकेश याचा त्याला सामना करावा लागेल। क्या बात है सुरेख गोलंदाजी, अशा निर्धाव चेंडूंची गरज आहे। मंगलमूर्ती नागले संघाला 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, ते म्हणजे यंग मराठा चिंचोटी या संघाला। 10 चेंडू 21 धावा, त्या डॉट डिलिव्हरी टाकाव्या लागतील किंवा मग विकेट मिळवावे लागतील, हे दोन पर्याय मंगलमूर्ती नागले या संघाकडे आहेत। राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, डेड बॉल, थोडासा फुट लँडिंग, लँडिंग मध्ये इथे थोडासा डिसबॅलन्स झाला असावा। रनवेचा जो ऍक्शन आहे या गोलंदाजाचा जर पाहिला, साधा सिंपल ऍक्शन आहे, कुठली मोठी जम्प घेतली जात नाहीये, सहजतेने चेंडूला लँड करताना एक साधा सोपा लँडिंग पोझिशन आहे। बघा ऑन साइडला, इथे मात्र षटकार। अगोदर एक नागले संघ होता, त्यांच्या समोर मात्र सतीश एवढा इफेक्टिव्ह ठरला नव्हता, आताच्या नागले संघासमोर मात्र, मंगलमूर्ती नागले संघासमोर मात्र इफेक्टिव्ह ठरताना बघायला मिळतोय। मुकेश चेंज द पेस डिलिव्हरी, या ठिकाणी शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण झालंय, सुरेख थ्रो, सुरेख थ्रो, क्या बात आहे। धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या होते ते 29, 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 14 धावांची गरज, 8 चेंडू आणि 14 धावा, हे दोन चेंडू मी म्हणेन ना अतिशय महत्वाचे असतील। राईट आर्म ओवर द विकेट, क्या बात है, क्या बात है, बेहतरीन शॉट, सुरेख फटका, षटकार। सबर करो, धक्काबुक्की नहीं करने का, क्या बात है डीजे। जेव्हापासून डिस्क जॉकीचा जमाना आला, म्हणजे डीजे यांचा जमाना, तेव्हापासून कुठल्या गाण्याचा कुठला पॅच कुठल्या गाण्यामध्ये मिक्स करतील कोणाचा भरोसा नाहीये। एखाद सॅड सॉन्ग सुद्धा रोमॅन्टिक वाटू लागतंय, त्यामुळं हिंदुस्थानी भाऊ असेल किंवा मग सोडा की हात माझा दाजीबा असेल, कॉम्बिनेशन करून एखादी गोष्ट मादक बनवता येते, हे डीजे यांनी इन्व्हाइट केलेलं गाणं आपल्याला ऐकलं जात आहे। धावसंख्येमध्ये भर पडली, धावसंख्या झाली एकूण ती म्हणजेच 35 धावा, आता 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 8 धावांची गरज। अजून एक सुरेख फटका, लाजवाब टायमिंग प्रदीप याच्या माध्यमातून, षटकार। सहा चेंडू 2 धावांची गरज, बघूया कुठपर्यंत मॅच जाते। मी म्हणेन अजून सुद्धा मॅच कोणाच्याच अकाउंट मध्ये नाहीये, जोपर्यंत शेवटचे धाव, जोपर्यंत शेवटचा चेंडू पूर्ण होत नाही किंवा मग शेवटची धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत मॅच समाप्त झालेला नसतो। विकास वळवी पाहणं गरजेचं, कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील या 2 धावा डिफेंड करणं तेवढं कठीण नाहीये, मात्र शतरक्षण करण्याची, शतरक्षण लावण्याची पद्धत या ठिकाणी अवगत असायला हवी। ओ आवे मते, चेंडू खाली शतरक्षक, फलंदाज बाद,
सतीश शास्त्री आहे, कारण की त्याच जागेवरती दोन वेळा बाद झालाय तो, 5-2 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच आहे, 5-2 धावांची गरज आहे. इथे मात्र एखादा विकेट किंवा एखादा डॉट अजून आला तर मॅच मध्ये मात्र रंगत पुन्हा एकदा अजून वाढेल. मी म्हणेन इथे 5-2 धावा जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा सामना नाहीये, कारण की ज्या पद्धतीनं जसं म्हटलं जातं की 1-2 धावा, 2-2 1 धाव, 3-2 2 धावा अशा ज्या मॅचेस असतात त्या मात्र खाशा कठीण वाटू लागतात. आणि अशा मॅचेस कधी ना कधी आपण जर पाहिल्या आणि जर तो स्कोर डिपेंड झाला तर मात्र एक नक्कीच आपण पाहतोय की आठवणीमध्ये राहतात. आदरणीय सन्माननीय सहकारी जे आहेत आमचे स्पॉन्सर्स आहेत त्यांची नावं नक्कीच या ओव्हर नंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार. दरम्यान किती चेंडू किती धावांची असेल तर 5-2 आणि 2 धावांची गरज आहे. 5-2 2 धावा या अगोदर बॅक टू बॅक दोन वेळा सॉरी बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन वेळ दोन फलंदाजाला बाद करण्याचा विक्रम केला होता तो आझाद याने. आता विकास करेल का? ओ हो, इथे मात्र एक धाव मिळाली, स्कोर लेवल झालाय. 4 चेंडू 1 धावेची गरज. प्रदीप किती धावांवरती सध्या खेळतोय प्रदीपला जर पाहिलं, 8 चेंडूवरती 28 धावा त्याने केल्यात. 4 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे त्याला जिंकण्यासाठी त्याच्या संघाला. तांबडमाळ संघाचा संघनायक, क्या बात आहे, मोठा फटका मारण्यापेक्षा फक्त दिशा दिली, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, संघ जिंकला. तर माझ्या यंग मराठा चिंचोडी खूप खूप अभिनंदन, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल मंगलमूर्ती नागले संघाचे खूप खूप आभार. चला तांबडमाळ संघ कर्णधार पाठवून द्या. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा कोण असेल तर आपण पाहू शकतो प्रदीप, 9-32 धावा. वेल डन या मॅन ऑफ द मॅच. चला डीजे यांच्याकडे जाऊया आणि एक सुंदर असं गीत ऐकूया.